त्यांना ही सगळी शासकीय मालमत्ता स्वतःची वाटते. मी या गोष्टीचा निषेध करतो. राजशिष्टाचार नुसार खासदार असतील, आमदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, राज्यसभेचे सदस्य असतील, यांना प्रोटोकॉलप्रमाणे बोलवायला पाहिजे. परवा अर्धा पूर्ण कार्यक्रम घेतला, त्यांनी कोणालाच माहिती दिली नाही. आणि आज सामान्य रुग्णालयामध्ये कार्यक्रम घेतला, त्याची पण माहिती दिली नाही. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. एखाद्या इमारतीच्या नाम फलकाच्यासाठी स्वतः मरमर करणं किंवा इतराचं नाम फलकावर नाव येऊ नये याची काळजी घेण्याचं काम करणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा यांनी जरी नाव टाकलं नाही तर लोकांच्या हृदयात असते. मला वाटलं की शंकरराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं यांना काही सुबुद्धी सुचेल, परंतु यांच्या वागण्याच्या सवयीमध्ये काही गोष्ट नाही. अतिशय निंदनीय असा प्रकार या गोष्टीचा झालेला आहे. मी या गोष्टीचा जाहीरपणाने निषेध करतो. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे, पण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ती वागणूक कशा पद्धतीची देतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाही असं म्हणतो.